हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। माझ्या आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये मी जास्त करून शाकाहारी किंवा व्हेज पदार्थ जास्त दाखवले आणि नॉनव्हेजमध्ये फक्त मालवणी चिकन मी तुम्हाला दाखवलं आहे। आज मी तुम्हाला मालवणी फिश करी कशी करायची ते दाखवते। चला सुरुवात करूया। फिश करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे फिश। हे मी 8 ते 10 तुकडे घेतलेले आहेत फिशचे, पॉपलेट घेतलाय, पण तुम्ही सुरमई वगैरे, रावस, तुमचा आवडता कुठलाही मासा घेऊ शकता। फक्त तो ताजा असला पाहिजे, एकदम फ्रेश, तरच तो छान लागेल। इथे मी 8 ते 10 लाल मिरच्या आणि धणे एकत्र भिजत टाकलेत। हे तुम्हाला कमीत कमी तासभर भिजत टाकायला पाहिजेत। धणे आणि लाल मिरची, खोवलेला नारळ 1 वाटी, 1 बारीक कांदा बारीक चिरून, आलं, लसूण, कोकम, कढीपत्ता, मिरची आणि जिरं। आता आपण सगळ्यात प्रथम मालवणी फिश करीसाठी ग्रेव्हीसाठी जे वाटण लागणार आहे ते करून घेऊया। ह्याच्यात मी 4 पाकळ्या लसणाच्या घातल्यात। या 2 मी नंतर ठेचून फोडणीत टाकणार आहे म्हणून बाजूला ठेवल्यात। थोडंसं आलं, थोडासा कांदा, कांदा पण मी फोडणीत तेलात टाकायला थोडासा वगळते, नारळ, आणि आपण हे भिजत टाकले होते ते धणे आणि लाल मिरची। थोडेसे जिरे पण आपण याच्यात टाकूया। अगदी थोडेसे, खूप जास्त नाही घालायचे। हे आपण वाटून घेऊया। हे बघा कसं आपलं वाटण छान लाल तयार झालंय। आता आपण फिश करी करायला सुरुवात करूया। आता आपण मालवणी फिश करी बनवायला सुरुवात करूया। इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पहिले आपण थोडासा कांदा घालूया, थोडस ठेचलेलं लसूण, थोडस परतून घेऊया तेला। आता आपण ह्याच्यात वाटण घालूया। या 2 मिरच्या, कोकम, कढीपत्ता, मिक्सरचं भांडं पाणी घालून आपण चांगलं स्वच्छ करून घेऊया। ते पाणी याच्यात ओतूया। Thank you.
लाल मिरचीमुळे कसा छान आपल्याला आपल्या करीला सुंदर रंग आलाय लाल। चवीप्रमाणे मीठ, हे मिश्रण आपल्याला थोडस आपण उकळू देऊया आणि मग त्याच्यात फिश सोडूया। मिश्रणाला छान उकळी आली आहे। आता आपण हलके हलके फिशचे पीसेस त्याच्यात सोडूया। फिशचे पीसेस मी थोडस हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेले, बाकी त्याला काही लावलं नव्हतं। आता आपण अगदी हलक्या हाताने ढवळून घेऊया। बघा छान रश्श्याला उकळी आलेली आहे। तर हे साधारण शिजायला 10 मिनिटं लागतील। अगदी लो फ्लेम करून आपण त्याच्यावर झाकण ठेवूया, 10 मिनिटांनी बघूया। 10 मिनिटं झाली आहेत, बघूया आपली फिश करी शिजून तयार आहे का। अगदी हलक्या हाताने ढवळायला लागतं आहे, नाहीतर ते मासे तुटतील। वा छान, हे बघा असं किंचित दाबून बघितलं तर कळतं, हे बघा लगेच तुटतंय। आपली फिश करी खायला तयार, गरम गरम भाताबरोबर लगेच खायला सुरुवात करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल।